मित्रांनो, गडचिरोलीला मागासवर्गीय जिल्हा म्हणून ओळखले जाते, पण या गडचिरोलीत अनेक असे रहस्य लपलेले आहेत. त्यापैकीच एक रहस्य म्हणजे कुंघाडा. तो म्हणे का काशीला गेले जाऊन आल्याशिवाय जीवन तर करत नाही माहित. फक्त त्यांकडे असे म्हणले का दिव्य शक्ती होती पहिले. गलबल्या बापूचा कुंघड्या म्हणून जो नाव पडला तो आमच्या आजचा जन्म नव्हता. नमस्कार मित्रांनो, मी शुभम वाटी आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुमचा सहर्ष स्वागत करीत आहो. तर आज मी आलो आहे कुंघडा गावात. चामोर्शी तालुक्यातील कुंघडा या गावी आलो. या गावाला गलबल्या बापूचा कुंघडा म्हणून आजतागायत संबोधले जाते. तर गलबल्या बापू नेमकं म्हणजे कोण आहेत अशी आतुरता या मनाला लागलेली असते, तशीच आतुरता माझ्या मनाला सुद्धा लागलेली आहे की नेमके हे गलबल्या बापू म्हणजे कोण आणि या गावाला गलबल्या बापूचा कुंघडा असे का संबोधले जाते. तर त्याचाच काय इतिहास आहे ते जाणण्यासाठी आज मी या कुंघड्या गावामध्ये हजर झालेला आहो. तर तुम्हीसुद्धा या एरियातले किंवा या गावचे असाल तर तुम्हालासुद्धा आतुरता असेल का गलबल्या बापू म्हणजे कोण आणि याचा कुंघडा गावचा काय इतिहास आहे. तर हा आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, पूर्ण एंडपर्यंत पहा तेव्हा तुम्हाला समजेल. तर चला मित्रांनो, या कुंघडा गावची अजबशी दास्तान आपण या व्हिडिओमध्ये बघू. चला. सुमारे 800 वर्षापूर्वी गलबल्या बापू वाटवे हे सिद्धिपुरुष राहत होते या गावामध्ये. त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. त्यांना लोक तांत्रिक म्हणून संबोधले जात होते असा समज अनेक वर्षापासून तर आजपर्यंत चालत आहे. गलबल्या बापू यांच्या परवानगीशिवाय या गावात कोणी बाहेरचा व्यक्तीसुद्धा येऊ शकत नव्हता. त्यांच्या परवानगीशिवाय कोणता कार्यक्रम, कोणता लग्न वगैरे काहीच होत नव्हता. मात्र एकदा बिना परवानगीने या गावात एक गारुडी कुटुंब आले आणि तेही आपला बिना परवानगीने आपला खेळ चालू केला. मात्र हा राग गलबल्या बापूला सहन नाही झाला आणि आपल्या तांत्रिक शक्तीच्या भरोशावर त्यांना दगड करून टाकले. ते जे कुटुंब दगड झालेले होते तेथील 7 लोक झाले होते. तर आपण ते दगडसुद्धा समोर बघणार असाव आणि तो त्याच दगडांवरून त्यांना एक स्पेसिफिक नाव दिलं आहे. त्या मौल्याला पण आपण भेट देणार आणि आपण काही लोकांकडून याची काय माहिती आहे आणि काय आख्यायिका आहे त्यांच्याकडून आपण घेऊन घेऊया. तर चला. तर मित्रांनो, आता माझ्या मागे बघू शकता एक मंदिर आहे. तर हाच तो प्रसिद्ध मंदिर आहे. गारुडी लोक जे होते 7 लोक, त्यांना तो गलबल्या बापू गोटे करून ठेवला. तर तो हाच आहे तो मंदिर. आणि आपण ज्या मार्गाने आलो, जो गाव दिसले तो मोहल्ला दिसला, त्यालाच या मंदिराच्या नावावरून त्याला साठ्या मोहल्ला म्हणून ओळखले जाते. तर आपण या मंदिराच्या आतमध्ये घुसून आणि तिथले काही वस्तू आहेत, काही ते मूर्ती आहेत, त्यांचे 7 लोक होते ते, तर 7 तिथं मूर्ती आहेत ते आपण आता बघणार आहोत. त्याआधी आज आपल्यासोबत इथले एक प्रतिष्ठित नागरिक आहेत जे आपले गुरंढोरं येथे राखत होते, त्यांच्याकडून आपण काही माहिती घेऊन घ्या. तर तुमचं नाव सांगा आणि याचा काय इतिहास आहे थोडे आपल्या प्रेक्षकांना सांगा. वसंत दुधबळे. हां, तर याचा काय इतिहास आहे? पूर्वी आता ते अडाणी लोक आले, आता गोपाळ लोक नाही का? हां हां, गोपाळ लोक आले. ते आता येते आपला काही ढाल तरवारे घेऊन आपला काम चालू केले. चालू केल्याच्या नंतर मग आता त्यांना माहीत झाला. माहीत झाला तर तो आला. तो आल्यानंतर तुम्ही कोणाची मंजुरी घेऊन तुम्ही चालू केले असं सांगितले त्यांना.
सांगितल्याच्या नंतर मग आता तो काही त्यांच्या ह्याच्यात दोन दोन काही बातचीत झाले, मग तो आपला मंत्र इलाज करून तो त्यांना खांब वरून पाडून टाकलं. पाडून टाकल्याच्या नंतर ते गोटे बनले. गोटे बनल्याच्या नंतर ते एक बुड्ढी होती, त्यांच्यातलीच बुड्ढी, एक बुड्ढी माणूस नाही का वृद्ध माणूस, तर ते म्हणा पाया पुढी कर का बापा आता जिवंत कर. तो म्हणे का काशीला गेल्या जाऊन आल्याशिवाय जिवंत करत नाही. तो गेला काशीला. काशीला गेल्याच्या नंतर आता काशी तेथीच पावली, तिकडेच राहिला. आता आता जिवंत करा कोण येते, आता मरूनच गेल्यावर असल्या असता नाही का तर काही काही वेळा येऊन जिवंत केला असता. आता तो काही आला नाही ना, हे काही जिवंत झाली नाही, तिकडेच राहिला. तिकडेच राहिला हे गोटे बनून, हे गोटे बनून येतीस आहेत आता. तर आता हा मंदिर पहिले असेच गोटे, पहिले असा असा मोकळाच होता, असे होते गोटे. मग आता तो मंदिर बांधला, आता मंदिर येतल्या लोकांनी काय बांधला. तर आपण आता अंदर जाऊन पाहूया. हा पाहू. गलबले बापू आमच्या गावचा मेन माणूस हो. आमच्या गाव त्याच्या मार्फत आत्ताही आहे त्याचा आशीर्वाद. त्याचा आशीर्वाद गेल्याशिवाय दंडार नाही, नाटक नाही, कीर्तन नाही, काहीच नाही. गाडवली आलत त्याचा तो मेन माणूस होता, त्याला भेटत होत नाही भेटलं ना, गाडवळ चालू केलं. तो का म्हणला सप्पा गोटे होऊन गेले, त्या गोट्याचा सुजवतो म्हणला, तो आला असं नाही. आता तसा पुष्कळावर आमच्या सांगण्यात जमल. गलबले बापूचे गलबल्या ते इंटरव्ह्यू सांगतो. गलबल्या बापू होते माहित नाही केव्हा होते, पण ऐकलो नाव ऐकलं. त्यांच्याबद्दल काहीच नाही माहित, फक्त त्यांकडे असे म्हणले का दिव्य शक्ती होती पहिले, आणि त्याच्यामुळे ते पूर्ण कुंगाड्यावर चांगले संस्कार वगैरे केले असे विषय मनाचे लोक, पण आम्ही पाहिलो नाही. त्यांची समाधी तिथं आहे. बरं, इतकंच माहित आहे. बरं बरं, थँक्यू भाऊ, थँक्यू थँक्यू. इतका बोलला आमच्यासाठी खूप झाला. ज्या व्यक्तीच्या नावावरून हा कुंगाड्याचा नाव पडला, म्हणजे गलबल्या बापूचा कुंगाड्या म्हणून जो नाव पडला, तर अशा या गलबल्या बापूची समाधी या आपल्या या मेन रोडच्या बाजूच्या कडेलाच हे गलबल्या बापूची समाधी आहे. तर आता आपण हे सुद्धा बघून घेऊया. आता आपण पाहणार आहोत ते जे रहस्यमय वीर, त्याचा काय रहस्य आहे ते आपण त्या जागेवर गेल्यावर बघू. बघू नाही तुम्हाला सांगतो त्याचा काय रहस्य आहे. तर नाही पाहिला असं मोबाईल ते गाडवळ लोक आले होते, ते काहीतरी जीत केले. तो असे मुरमाचे खडे धरून त्याच्या अंगावर
तिथून दिला थांबा म्हणे तो तिकडे गेला तो तिकडेच राहिला काशीला तिकडेच राहिला इकडे आला नाही ते जिरून गेले त्याची ती गोटी काही नाही ते गोटीच्या गोटीच बनून राहिले तो आलाच नाही मग मुरले टाकला तर काय रोवून इतका तो पॉवरफुल होता इथूनच तेवढ्या पण लंबाच होता दोन बंडे हरते पूर्ण का लंबा माणूस सॉरी सॉरी इतका लंबा होता दोन बंडे आला असा त्याने झोपवलं तरी एवढा खात कोऱ्या बोलून होता कोऱ्या आता त्याची पोझिशन आता आम्ही का सांगू शकू आमचा आजच नाही सांगू शकत माहिती नाही फक्त वीर माहित आहे वीर पुस्तकाचं पाणी प्यायचे समाधी वगैरे गावात गावात आहे ते समाधी वगैरे येऊनच पाहिलं आता ते विहीर पाहायचे होते पण हा नाही म्हणत होता का तो मुरले टाकून तो रोवणार रोवत होता म्हणजे तो बहुत पोची बाप्पा बाप्पा म्हणजे चांगला तंत्र तो आताही त्याचं नाव चालते म्हणतो आताही त्याचं नाव घेतल्याशिवाय काही नाही केव्हा बर त्याचं पहिलं नाव घेते बरं बरं धन्यवाद धन्यवाद म्हणजे बाजार समिती वाल्यांना भुजवले ग्राम पंचायत वाल्यांना परिसर म्हणजे लहान होती का मोठी विहीर होती मोठीच असेल आता मला काही माहित नाही त्याबद्दल पूर्ण घेरा हे जे आता माझ्या मागे पाहत शकत आहे हा जो कचरा वगैरे दिसत आहे तर या जागी अगोदर एक विहीर होती तर त्या विहिरीचा म्हणजे रहस्यमय ते विहीर आहे तर एकदा गलबल्या बापू जे इथले नागरिक होते मोठे तर ते बाहेर जात असताना या गावाचा गावाच्या बाहेर जात असताना त्यांनी आपले काही ग्रंथ पुस्तके वगैरे या विहिरीत टाकून आपल्या गावाला चालले गेले तर याची अशी परिस्थिती झाली की या विहिरीचा जो जो पाणी पे त्याला सिद्धी प्राप्त हो आणि काही कालांतराने पूर्ण गावातच जे जे पाणी पिले त्यांना ते सिद्धी प्राप्ती आणि मंत्रमुक्ताचा हा गाव झाला तर पूर्ण अख्ख्या जिल्ह्यामध्ये या हा जादू तोण्याचा गाव म्हणून याच विहिरीमुळे प्रसिद्ध झाला तर अशा या रहस्यमय कुनगड्याची ऐतिहासिक कहाणी आता पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला माहिती मिळालेली नाही तर जेवढी मिळाली तेवढी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न केलो तर हा होता आपला चामोर्शी तालुक्यातील कुनगडा रय तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी किंवा आपल्या गडचिरोली जिल्ह्यातले इतिहास काय आहे त्याची माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बघत राहा आणि एन्जॉय करत राहा टाटा बाय बाय Oh,